कसला विचार करता है? त्या डॉक्टर परत यांनी रिपोर्ट्स बघून काहीच सांगितलं नाही. तू पण शांत, तू पण काही बोलली नाहीस. नाही नाही, खरंच असं काही झालेलं नाहीये. त्यांनी फक्त काळजी घ्यायला सांगितलं. तुम्ही नका विचार करू, तुम्ही थकलायत ना. थकलो होतो मी, पण आता नाहीये. मी आलो तेव्हा एकमेकांशी दिवस रात्र वेगवेगळ्या विषयावर भांडणारे आपले चाळकरी एकत्र येऊन माझं किती आपुलकीने स्वागत करत होते बघितलंस ना, मला आश्चर्यच वाटलं. कसं असतं ना, चाळीत आपल्या घरात काय चाललंय ह्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ह्याबद्दल इंटरेस्ट असतो. मग त्याची चर्चा अगदी गच्चीपासून मार्केट पर्यंत सगळीकडे होत असते. पण गंमत आहे ना, तीच लोक गेले 2 दिवस तुमची आपुलकीने वाट पाहत होती, तुम्हाला पाहिल्यानंतर सगळ्यांना भरूनही आलं. चाळ म्हणजे ना एकत्र कुटुंब असल्यासारखं असतं नाही, एकमेकांमधली सगळी भांडणं मतभेद सगळं विसरून अडीअडचणीच्या क्षणी सगळेजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. पण तसं ब्लॉकमध्ये नसतं, ब्लॉकमध्ये सगळेजण ब्लॉक होतात. दिवसभर एकमेकांच्या भेटीगाठी नाहीत, एकमेकांचे चेहरे बघणं नाही, कसा निर्माण होईल जिव्हाळा एकमेकांमध्ये. ए आज संतोषी हळद आहे ना? काय काय झालं रडायला? संतोष हळदीला जाता आला नाही म्हणून वाईट वाटत ना? नाही साहजिकच आहे, लग्न म्हणजे एक सोहळा असतो, सगळ्यांनी एकत्र येण्याचा आनंद घेण्याचा. आपले सगळे नातेवाईक आपल्याला भेटत असतात, एकमेकांबद्दल गप्पा गोष्टी करत असतो, आनंद लुटत असतो. आपण उद्या सकाळी जाऊया. तुमच्या तब्येतीपेक्षा माझ्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाही. काय झालं माझ्या तब्येतीला सांग ना. तो एंजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यापासून मी बघतोय, सगळेजण सिरियस आहेत, काही बोलत नाही. तू पण माझ्याशी बोलत नाहीस. कुठे तो रिपोर्ट मला बघायचा? कुठे तो रिपोर्ट? नाही, रिपोर्ट डॉक्टर पाटलांकडेच देणार आहेत, ते माझ्याकडे नाही देणार आहेत. हॅलो, मी वीणाचा भाऊ बोलतोय. सुंदरला बायपास सांगितले म्हणे? हा दादा. नाही काय, बायपास शिवाय पर्यायच नाही हो, एंजिओप्लास्टी पण नाही करता येणार. तरी किती दिवस वेळ आहे आपल्याकडे? आपल्याकडे 17 दिवस आहेत. मी लहान भावाचं लग्न आटपतो आणि येऊन भेटतो तुम्हाला लगेच. ठीक आहे. एंजिओग्राफी रिपोर्ट, मिड मेन कॉर्नरी वेन 100% ब्लॉकेज, राइट मेन 70% ब्लॉकेज, लेफ्ट मेन नील. कंक्लूजन, मल्टी ब्लॉकेजेस इज देयर, नो एंजियोप्लास्टी, नो एनी ऑप्शन, देयर इज ट्यूमोसिस, ऑपरेशन मस्ट बी नेसेसरी विदिन 17 डेज. Thank you.
माझ्याजवळ फक्त 17 दिवस आहे. तू किती सहन केलंस माझ्यासाठी, तू किती प्रेम करतेस माझ्यावर. मला काही होऊ नये म्हणून रिपोर्ट लपवून ठेवलास माझ्यापासून. खरं सांगू वीणा, तुला पहिल्यांदा पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. देवळात पहिल्यांदा साडीमध्ये तुला बघितलं ना, वाह, साडी मध्ये किती सुंदर दिसतेस तू. थँक यू. मी तुला खरं सांगू, मी आता पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो आहे. तुला पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडलो ना, अगदी तसा. मी पण तुमच्यात कशी गुंतत गेले माझं मलाच कळलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हाला गाढ झोप लागली होती म्हणून नाही उठवलं. किती वाजले? 10. 10? अरे 9 लग्न होतं ना, आपल्याला जायचं होतं लग्नाला. आता तर सप्तपदी पण सुरू झाली असेल. घ्या चहा घ्या. सप्तपदीवर ना आपल्या सप्तपदीची आठवण असूनही मनात आहे. सप्तपदी म्हणजे 7 जन्मांची 7. ती अशी एकाच जन्मात दुभंगणार का ग? हो, तुम्ही असं तुटल्यासारखं का बोलता? वीणा, तुझा चेहरा माझ्यापासून काही लपून ठेवू शकत नाही. मला कळलंय मला काय झालंय ते. काय? तुम्ही रिपोर्ट्स वाचलेत? हो. ए मीना, रडू नकोस का? आपल्याकडे बायपास साठी फक्त 17 दिवस राहिलेत मीना. पण आपण बायपास करूया. तुम्ही असं का विचार करता? डॉक्टरनी सांगितलंय की नाही, बायपास नंतर 3 महिन्यात तुम्ही पूर्ण ठणठणीत होऊ शकता. देशपांडे काकांकडे बघा, केवढी वर्ष झाली, ठणठणीत आहेत की नाही ते. आणि बोरकरांसारखं झालं तर? 40व्या वर्षी बायपास झाला आणि लगेच ते. असं का बोलू?